राजकीय इच्छाशक्तीचा अभाव असल्यानेच मराठा विद्यार्थी आरक्षणाच्या हक्कापासून वंचित राहिला आहे. त्यामुळे मराठा समाजाच्या सर्व आमदारांनी त्वरित राजीनामे द्यावेत या मागणीसाठी छावा युवा संघटनेच्या वतीने फर्ग्युसन महाविद्यालयाच्या गेटवर निदर्शने करण्यात आली. या आंदोलनाचं नेतृत्व छावा युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बाबासाहेब पाटील आणि जिल्हाध्यक्ष अभय भोर यांनी केलं. यावेळी अमर चव्हाण, अशोक लोमटे, आकाश लोमटे, अशोक गिरमे, सुनील पवार, अमित जाधव, अनंत राऊत, सिद्धेश सुर्वे यासह कार्यकर्ते उपस्थित होते. या प्रसंगी फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर नितीन कुलकर्णी यांना अभय भोर यांनी निवेदन सादर केलं. छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. मी इथं हे सांगू इच्छिते की मराठ्यांच्या मुलांना आरक्षण मिळायला पाहिजे. इथं 60% पाडणारी मराठ्यांची मुलं त्यांना चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळत नाही आणि तिथं 40% पाडणारी मुलं त्यांना चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळतात. मी आणि अगर मराठ्यांच्या मुलांना आरक्षण मिळालं नाही एवढ्याशा मुंगीला जरी डबचलं तरी ती कडकडून छावा घेते. आम्हाला तर छावा म्हणतात, छावा. धन्यवाद.